कशा पद्धतीने अवगत व्हावं यासाठी विद्यार्थ्यांनी चुटकी आणि टाळी याच्या माध्यमातून सादरीकरण केलेलं आपण निश्चित पाहिलेलं आहे। त्याच्याही पुढे जाऊन शतक म्हणजे तीन अंकी संख्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अवगत व्हाव्यात यासाठी आज आमची पुढील आनंददायी कृती असणार आहे। पकडा कृती करा। पहा आता तीन तीनच्या गटाने इथे आपल्याला विद्यार्थी उभा असलेले दिसतात। एककाने हात वर करा प्रत्येक गटातील। पहा बरोबर एककाने हात वर केलेले दिसतात। दशकाने हात वर करा। आता शतकाने हात वर करा। पहा आता म्हणजे यावरून निश्चित लक्षात आलं असेल की एकक दशक आणि शतक तीनही अंकांचं स्थान यांच्या मनामध्ये पक्क झालेलं आहे। ती संकल्पना कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी आपण त्यांच्याकडून एक सुंदर ती करून घेणार आहोत ज्याचं नाव आहे अंक पकडा कृती करा। पाहूया तीन अंकी संख्यांचे सादरीकरण। संख्यांकडे कान देऊन ऐकायचं आहे। एककासाठी एककासाठी तुम्ही काय दाखवणार आहात? चुटकी, दशक आणि शतक। चला आहेत तयार? 525 824 927 447 454 526 666 727 555 426 आणि शाबासकी सुद्धा